महाविकास आघाडीचं प्रत्येकी 90 जागांचं नवं सूत्र, मित्रपक्षांना 18 जागा, कुठेही मैत्रीपूर्ण लढती नाहीत, लढत फक्त महायुतीच्या विरोधातच, बाळासाहेब थोरातांनी केलं स्पष्ट। महायुतीच्या 288 जागांपैकी फक्त 11 जागांवरती चर्चा बाकी असल्याचं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केलं स्पष्ट। येत्या 2 दिवसात यावरही तोडगा निघेल असा व्यक्त केला विश्वास। महायुती सरकारच्या विकास कामांमुळेच विजय नक्की असल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास। विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आला वेग। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज। काँग्रेसचे आमदार जिशान सिद्दीकी आणि भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटील आणि प्रतापराव चिखलीकर यांचा अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, उमेदवारीही केली जाहीर। राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर। जिशान सिद्दीकी यांना वांद्रे पूर्व तर माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना अणुशक्तीनगर मतदारसंघातून उमेदवारी। एक्झिट पोलवरती 13 नोव्हेंबरच्या सकाळी 7 वाजल्यापासून ते 20 नोव्हेंबर म्हणजे मतदानाच्या दिवशी सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत बंदी असेल असं निवडणूक आयोगानं केलं स्पष्ट।